मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण विशेषणाचे प्रकार हा भाग या ठिकाणी अभ्यासणार आहे. विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत. एक गुणविशेषण, दोन संख्या विशेषण आणि तीन सार्वनामिक विशेषण किंवा सर्वनाम साधित विशेषण. गुणविशेषणाचा कोणताही उपप्रकार नाही. संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत. एक गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि अनिश्चिततावाचक संख्या विशेषण. गणनावाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार आहेत. पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक. सार्वनामिक विशेषणाचे चार प्रकार आहेत. दर्शक सार्वनामिक विशेषण, संबंधी सार्वनामिक विशेषण, प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषण आणि अनिश्चित सार्वनामिक विशेषण. या अगोदरच्या भागामध्ये आपण विशेषण म्हणजे काय आणि विशेषणाच्या प्रकारामधील गुणविशेषण या भागामध्ये आपण संख्या विशेषण आणि संख्या विशेषणाचे प्रकार व उपप्रकार हा भाग अभ्यासणार आहे. सर्वप्रथम आपण संख्या विशेषण म्हणजे काय हे पाहू. ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी 10व्या वर्गात शिकतो. रामने स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविला. माझ्या वर्गात 10 मुली आहेत. या महिन्यात खर्च झाला. यात्रेला पुष्कळ लोक आले होते. या वाक्यात 10व्या, पहिला, 10, खर्च, पुष्कळ ही विशेषणे नामाची संख्या दाखवितात, म्हणून ती संख्या विशेषणे आहेत. संख्या विशेषणाचे प्रकार. संख्या विशेषणाचे एकूण पाच प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार गणनावाचक संख्या विशेषण. ज्या विशेषणाचा उपयोग नामाची गणना किंवा मोजण्यासाठी होतो त्या विशेषणास गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात. गणनावाचक संख्या विशेषणात पूर्ण किंवा अपूर्ण संख्या आपल्याला कळते. उदाहरणार्थ, पवनने मला 100 रुपये दिले. दुकानामधून 1.5 किलो साखर आण. तुम्ही 5ही मुली घरी जा. या वाक्यात 100, 1.5 किलो, 5ही या विशेषणाच्या माध्यमातून नामाची गणना केली जाते, म्हणून ती गणनावाचक संख्या विशेषणे आहे. या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षात येईल. 100 ही पूर्ण संख्या आहे म्हणून पूर्णांक. 1.5 किलो ही अपूर्णांक आहे आणि 5ही यावरून सर्व मुली असा आपल्याला बोध होतो. यावरून गणनावाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पाडता येईल. विशेषणाचे तीन प्रकार आहेत. त्यामध्ये पूर्णांकवाचक संख्या विशेषण, अपूर्णांकवाचक संख्या विशेषण, साकल्यवाचक संख्या विशेषण. त्यापैकी पहिला पूर्णांकवाचक संख्या विशेषण. पूर्ण अंकात ज्या विशेषणाची गणना होते त्या विशेषणांना पूर्णांकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. पूर्ण अंकात ज्या विशेषणाची गणना होते. उदाहरणार्थ, पहा, 100 रुपये, 5 आंबे, 50 मुली. या ठिकाणी 100, 5, 50 ही पूर्ण संख्या आपल्याला कळते, म्हणून ती
पूर्णांकवाचक संख्या विशेषणाची उदाहरणे आहेत. दुसरा प्रकार अपूर्णांकवाचक संख्या विशेषण. अपूर्णांकात ज्या विशेषणाची गणना केली जाते त्या विशेषणांना अपूर्णांकवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. अपूर्णांकात लक्षात ठेवा, अपूर्णांकात ज्या विशेषणाची गणना केली जाते, उदाहरणार्थ 1.5 किलो साखर, 1/2 लिटर दूध, 1/2 किलो रवा. या ठिकाणी 1.5 किलो, 1/2 लिटर, 1/2 किलो ही अपूर्णांक संख्या आहे, म्हणून ती अपूर्णांकवाचक संख्या विशेषणे आहे. अकल्यवाचक संख्या विशेषण. असलेल्या सर्व वस्तूंची ज्यात गणना केलेली असते व सर्वांना उद्देशून ते वापरलेले असते तेव्हा त्यास साकल्यवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. म्हणजे एकूणच संपूर्ण गोष्टीचा आपल्याला बोध होतो त्यावेळेस साकल्यवाचक संख्या विशेषण ते होते. उदाहरणार्थ पहा, 5 ही मुली, 2 ही भाऊ, तुम्ही उभयता. 5 ही मुली याचा अर्थ सर्व मुली, 5 मुली आहेत आणि त्या सर्व मुली. 2 ही भाऊ याचा अर्थ सर्व भाऊ, एकूण 2 भाऊ आहेत ते सर्व भाऊ. संख्या विशेषणाचा दुसरा प्रकार आहे क्रमवाचक संख्या विशेषण. ज्या विशेषणाद्वारे वस्तूंचा किंवा नामांचा क्रम दाखवितात त्या विशेषणांना क्रमवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ सौरभचा 1 क्रमांक आला, गणेशचे बाजारात 4थे दुकान आहे, राम 8व्या इयत्तेत शिकतो, या रांगेत 3रे घर माझे आहे, बँकेचे हे 25वे वर्ष आहे. या वाक्यात 1, 4, 8, 3, 25वे ही विशेषणे नामांचा क्रम दाखवितात आणि म्हणून ती क्रमवाचक संख्या विशेषणे आहेत. या विशेषणाचा तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. ज्या विशेषणाद्वारे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे कळते त्या विशेषणांना आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ झेंड्याचा 3रा रंग आहे, ज्ञानेश्वरीची 100वी आवृत्ती निघाली, या महिन्यात 4पट खर्च वाढला, पुस्तकांची 10पट किंमत झाली, दादरीची 4पदरी घडी घाल. या वाक्यात 3रा, 100वी, 4पट, 10पट, 4पदरी ही आवृत्तीवाचक संख्या विशेषणे आहेत. संख्या विशेषणाचा चौथा प्रकार आहे पृथकवाचक संख्या विशेषण. ज्या विशेषणाद्वारे वेगवेगळेपणाचा म्हणजेच पृथकत्वाचा बोध होतो त्या विशेषणांना पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ वर्गात 1-1 मुलगा या, मैदानावर 3-3च्या रांगा करा, चर्चेत 10-10चा गट सहभागी होईल, 5-5चा समूह करून निरीक्षण करा, एका रांगेत 5-5 मुले बसा. या वाक्यात 1-1, 3-3च्या, 10-10चा, 5-5चा, 5-5 ही पृथकत्ववाचक संख्या विशेषणे आहेत. संख्या विशेषणाचा पाचवा प्रकार आहे अनिश्चिततावाचक संख्या विशेषण. ज्या विशेषणाद्वारे निश्चित संख्येचा बोध होत नाही त्या विशेषणांना अनिश्चित वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ सर्व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी होतील, बहुसंख्य मुले क्रिकेट खेळली, काही गावकरी लग्नाला गेले,
टोपलीतील पुष्कळ आंबे गोड आहेत, इतर मुली शांत बसा या सर्व वाक्यामध्ये आपल्याला कुठेही निश्चित संख्येचा बोध होत नाही. या वाक्यात सर्व, बहुसंख्य, काही, पुष्कळ, इतर या विशेषणाद्वारे निश्चित संख्येचा बोध होत नाहीत आणि म्हणून ती सर्व अनिश्चिततावाचक संख्या विशेषणे आहेत. या भागात आपण विशेषणाच्या प्रकारामधील संख्या विशेषण आणि संख्या विशेषणाचे प्रकार व उपप्रकार पाहिलेले आहे. पुढच्या भागामध्ये आपण सार्वनामिक विशेषण म्हणजे काय आणि सार्वनामिक विशेषणाचे प्रकार हा सर्व भाग आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.